नमस्कार. आज 29 सप्टेंबर 2018. मेषराश. मेषराशीच्या व्यक्तींनी आज ओम ईश्वराय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग निळा आहे. आज चंद्राचं भ्रमण हे वृषभ राशीमध्ये असेल. धनस्थिती उत्तम होण्याच्या दृष्टीनं, महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं चंद्राचं वृषभ राशीमधलं भ्रमण हे तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे आजचं ग्रहमान तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचं आहे. आज महत्त्वाच्या आर्थिक घडामोडी तुम्हाला उत्तम पद्धतीनं हाताळता येतील, पूर्ण करता येतील. नवीन योजना तुम्हाला आखता येणं आणि नवीन योजनांचा पाठपुरावा करणं यासाठी आजचं ग्रहमान हे अनुकूलता दर्शवतं. आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत, त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा असेल. वृषभरास. वृषभ राशीच्या व्यक्तींनी ओम गणराजाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पिवळा आहे. आजचा दिवस वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे, महत्त्वपूर्ण घडामोडींचा दिवस आहे. आजचा दिवस हा तुम्हाला आनंद आणि उत्साहाबरोबरच आर्थिक स्थिती भक्कम करणारा असेल. वृषभ राशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणं, सामाजिक पातळीवरती प्रतिष्ठा प्राप्त करून देणं यासाठी महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली मंडळी, त्याचबरोबर राजकारण क्षेत्रामध्ये असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे अनुकूलता दर्शवतं. मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींनी ओम अंबिकायाई नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग सोनेरी आहे. आजचा दिवस मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे, महत्त्वाच्या आर्थिक घडामोडीचा दिवस आहे. नवीन योजना राबवत असताना, सर्व गोष्टी पूर्ण करत असताना आजचं ग्रहमान हे तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचं आहे. आजचा दिवस हा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी मोठं धाडस न करण्याचा दिवस आहे. शांत चित्तानं, स्थिर मनानं आजचा दिवस घालवावा. कोर्टकचेरीशी निगडीत ज्या मंडळींची कामं आहेत किंवा ज्यांची कोर्टामध्ये काही केसेस आहेत, अशा मंडळींनी आजचा दिवस वाद टळतील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कर्करास. कर्कराशीच्या व्यक्तींनी ओम हिरण्यकेशाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग लाल आहे. सर्व लाभांनी युक्त असं कर्कराशीच्या व्यक्तींचं ग्रहमान असल्यामुळं आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. आज महत्त्वाच्या आर्थिक घडामोडींचा, नवीन योजनांच्या पाठपुराव्याचं आजचं ग्रहमान तुम्हाला उत्तम आर्थिक स्थितीकडे नेणार आहे. सर्व लाभांनी युक्त, सर्व मनोकामना पूर्ण करणारं असं आजचं ग्रहमान तुम्हाला उत्तम आर्थिक स्थिती देईल, सामाजिक प्रतिष्ठा देईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, मनोइच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बळ देईल. सिंहरास. सिंहराशीच्या व्यक्तींनी ओम हराय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग गुलाबी आहे. सिंहराशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वाचं आर्थिक नियोजन उत्तम पद्धतीनं करण्याच्या दृष्टीनं आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. आजचा दिवस सिंहराशीच्या व्यक्तींसाठी, विशेषतः अधिकार पदावर असलेल्या व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. अधिकार गाजवणं, कुठल्याही पद्धतीनं अधिकार गाजवणं, अधिकार संपन्नता प्राप्त करणं हा जो सिंहराशीच्या व्यक्तींचा जो मूळ स्वभाव आहे, त्या स्वभावाला अनुसरून आजची ग्रहदशा तुम्हाला प्राप्त झालेली आहे. त्या स्वभावाला अनुसरून विचार करता आज तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे दिवस घालवता येईल. तुम्हाला हवं त्या पद्धतीनं तुम्हाला आजचा दिवस योग्य पद्धतीनं तुम्हाला दिवसाचं नियोजन करता येईल. व्यावसायिक पातळीवरती बोलायचं झालं तर आज व्यवसायाशी निगडीत तुम्हाला उत्तम स्थिती प्राप्त होईल. व्यवसायामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी करणं यामध्ये आज तुम्हाला थोडासा मोकळा हात मिळालेला असेल. नोकरदार मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे नवीन योजना राबवण्याच्या दृष्टीनं, जबाबदारीची कामाच्या दृष्टीनं, मोठं टार्गेट पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे उपयुक्त आहे. ते तुम्ही पूर्ण करू शकाल. तुमच्या क्षमतेला अनुसरून, स्वभावाला अनुसरून योग्य पद्धतीनं तुम्ही हे काम हाताळू शकाल. कन्यारास. कन्याराशीच्या व्यक्तींनी ओम आनंदाय नमहा या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग हिरवा आहे. आज चंद्राचं भ्रमण वृषभ राशीमध्ये आहे, त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण कन्याराशीच्या व्यक्तींना अपेक्षित असलेली कामं पूर्ण करण्यासाठी आजचं ग्रहबळ साथ देणार आहे. अपेक्षित असलेली कामं असा अर्थ घेण्याच्या मागे किंवा असं म्हणण्याच्या मागे कारण असं आहे की साडेसातीच्या कालखंडामध्ये तुमच्या ज्या इच्छा होत्या, महत्त्वाकांक्षा होत्या किंवा निर्माण झालेल्या होत्या, त्या तुम्हाला अजूनही काही पूर्ण करता आलेल्या नाही आहेत. त्या आत्ता तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतील अशा पद्धतीचं आत्ता इथून पुढचं ग्रहमान आहे. त्यासाठी आज प्रयत्न करावा, नियोजन करावं, त्याची आखणी करावी, त्या दृष्टीनं चर्चा कराव्या. उदाहरणादाखल आपण घेऊयात की समजा तुम्हाला कुठे बाहेर फिरायला जायचं आहे, परदेशामध्ये. मग आज त्या पद्धतीचा विचार करून तुम्ही जाऊ शकाल का? निश्चित नाही. परंतु आज त्या दृष्टीनं प्रयत्न केला, त्या
अमेरिकेला कसं जायचं आहे, विजा कसा काढायचा आहे, तिकडचं जाण्यायेण्याचं त्याला किती पैसे लागतील वगैरे, या गोष्टींची आज चौकशी जरी केली, तुम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न जरी सुरू केला, तरीही तुमचं कार्य सिद्धीस जाण्यास सुरुवात होत असते असं आजचं ग्रहमान आहे, की ज्याला आपण साध्या भाषेमध्ये मुहूर्त म्हणतो. एखादी गोष्ट पूर्ण करणं, त्या गोष्टीचा पाठपुरावा करणं, यासाठी आजचं ग्रहमान हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वाच्या गोष्टींचा पाठपुरावा करणं, त्या पाठपुराव्यामधून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणं, यासाठी निर्माण झालेली क्षमता, निर्माण झालेलं तुमचं ऊर्जा ही तुम्हाला योग्य पद्धतीनं कार्य करायला लावते, ती ऊर्जा कार्य करायला लावते, भाग पाडते. त्यामुळे आजचा दिवस हा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुळ राशीच्या व्यक्तींनी ओम आद्यायी नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग फिकट पिवळा आहे. आजचा दिवस तुळ राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाचा दिवस आहे, महत्त्वपूर्ण दिवस आहे. अनेक नवीन योजना राबवण्याच्या दृष्टीनं, नवीन योजनांचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे तुम्हाला अनुकूलता दर्शवतं. परंतु आज प्रवास सावधपणे करावेत, आर्थिक नियोजन सावधपणे करावं, वादविवाद टाळावेत, कारण वृषभ राशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला अशा पद्धतीची अगतिकता निर्माण करून देऊ शकतं. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी ओम चिरंजीवाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग नारंगी आहे. आजचा दिवस वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे, महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस आहे. नवीन योजनांचा पाठपुरावा करणं आणि त्या माध्यमातून काही गोष्टी पूर्ण करणं, यासाठी आजचं ग्रहमान अनुकूल आहे. वृषभ राशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला जुनी कामं पूर्ण करणं, महत्त्वाकांक्षा पूर्ण करणं यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अनेक गोष्टी अशा असतात की ज्या कालओघामध्ये पूर्ण करण्याच्या राहून जातात, तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या राहून जातात, त्यासाठी आजचं ग्रहमान असेल. कौटुंबिक सौख्य प्राप्त होईल, प्रवासाचे योग संभवतात आणि आर्थिक स्थिती उत्तम होण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान योग्य आहे. धनुराशीच्या व्यक्तींनी ओम पार्थध्वजाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पांढरा आहे. आजचा दिवस धनुराशीच्या व्यक्तींसाठी साडेसातीच्या कालखंडामध्ये एक चांगला दिवस आला आहे असं आपण म्हणूयात, कारण आजच्या दिवसाचं नियोजन तुम्हाला उत्तम पद्धतीनं करता येईल. एक आनंदी वातावरण आणि एक उत्साह देणारं वातावरण जे तुम्हाला प्राप्त होणार आहे, त्यामुळं निर्माण झालेल्या अडीअडचणींना तोंड देणं तुम्हाला शक्य होईल. प्रवासाची दगदग ती तुम्हाला जाणवणारच आहे, अतिरिक्त कामाचा ताण हा आहे, परंतु ह्या गोष्टी आपण दुय्यम दर्जाच्या धरूयात, कारण आजचा दिवस हा तुमच्यासाठी हा उत्तम ऊर्जा घेऊन येणारा आणि चांगल्या संधी घेऊन येणारा असणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींनी ओम पद्माक्षाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग मोरपंखी आहे. आजचा दिवस मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण योजना राबवण्याच्या दृष्टीनं हा योग्य असणार आहे. आज महत्त्वाचे निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीनं घेता येतील, हाताळता येतील, नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल. आज महत्त्वाचे आर्थिक नियोजन तुम्हाला योग्य पद्धतीनं करता येणार आहे. त्यामुळं मकर राशीच्या व्यक्तींनी आज साडेसातीच्या कालखंडामध्ये अशा पद्धतीच्या दिवसाचा योग्य लाभ घ्यावा. कुंभराशीच्या व्यक्तींनी ओम नारायणाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग निळा आहे. आजचा दिवस कुंभराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाचा दिवस असेल. आर्थिक स्थिती उत्तम होणं, नवीन योजना राबवणं, नवीन योजनांचा पाठपुरावा करणं, यासाठी आजचं ग्रहमान तुम्हाला उत्तम आहे. याचबरोबर कौटुंबिक सौख्य, कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवणं, संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवणं, योग्य मार्गदर्शन करणं, यासाठी आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवणार आहे. मीनराशीच्या व्यक्तींनी ओम जिष्णवे नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग आकाशी आहे. आजचा दिवस मीनराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. महत्त्वाचे निर्णय घेणं, महत्त्वाच्या गोष्टींचा पाठपुरावा करणं, यासाठी आजचं ग्रहमान आहे. व्यावसायिक स्पर्धेला आज सामोरं जावं लागेल. व्यवसायाशी निगडीत स्पर्धा निर्माण होऊ शकते. या स्पर्धेला सकारात्मकतेनं तोंड द्या. विजय तुमचाच असेल. निश्चितपणे प्रगतिकारक स्पर्धा ही निर्माण झालेली असेल.